काळा आहे आणि एक गोरा आहे आणि आता मी दहार काढायचा टाईम झाला आहे तसा. कोंबड्या चरत्यात गाय इथंच बांधलेली असती बघा रे. चला आता मस्तपैकी आज बटाट्याची भाजी करायची. तर चुलीवर दूध ठेवलेलं आहे सध्या दूध तापायला. तर आता बघू कशी रिसीप करू. आता मस्तपैकी नंबर एक बटाट्याची भाजी करायची. तर दूध तापलं मस्तपैकी बघा साई कसली आली हा का आहे का असं नंबर एक दूध आहे घरच्या घरी आपलं. आता ही चूल आपली पेटलेली करायची आता बटाट्याची भाजी. आज तर काय काय लागतंय? हे चार बटाटे आपण शिजून घेतले. आपण कट करून घ्यायचे. हे चार पाच मिरच्या हिरवे. हे एक चमचा मीठ. एक कांदा मोठा चिरून घेतला बारीक. आणि हळद. आणि चटणी लागते का? नाही कशा हीच टाकायचं आपण. हिरव्या मिरच्या. हिरव्या मिरचीच करायचं का आपल्याला? बर. आणि हे लसूणची पेस्ट. हे लसूण बी आहे का? हो का. लसूण बी आहे, कोथिंबीर बी आहे, जिरे आणि मोहरी एवढे एक राहिले वाटतंय. टाका. काय आता तेल तेल घेतलं का आपला डबा? तर तेल किती टाकायचं? दोन पाया तेल टाकून घ्यायचं. संध्याकाळच्या जेवणाला मस्त बेत आहे बघा. चांगली झणझणीत करा. थोडेसे जिरे टाकून. बर बर. जिरे झाले की मिरची टाकत. आता आपण लसूण टाकू आणि लगेच कांदा टाकून घेऊ. सगळं भाजून घ्यायचं. चांगलं भाजून घ्यायचं. कांदा लाल होईल. हा हा. थोडी कोथिंबीर टाकून. कोथिंबीर टाकून घ्या. पुन्हा काय आता बटाटे टाकायचे. बटाटे चिरून झालेले आपण शिजून घेतले होते मस्तपैकी. गाळ झाले तरी चांगले का कच्चे राहू द्यायचे? जरा थोडेसे कच्चेच राहू द्यायचे. फोडी हवेत असे. हा हा. नाही तर चिखल होते का? हा. काकू आपल्याला पापड्या कधी चालू करायचे यंदा? करायचे नाही, जागाच नाही म्हणून राहिले. पापड्या कुरवड्या आमच्यात काय होतंय, कोंबड्या असल्यामुळे आम्हाला लई सांभाळा सांभाळून करला. लांब जावं लागतं थोडं शेतात पलीकडे आणि तिकडं सगळा कार्यक्रम करा लागते. आता एक चमचा मीठ आहे, हे टाकून घ्या. मीठ टाकून घ्या. एक चमचा हळद टाकून. एक अर्धा तुमच्या आवडीनुसार. हे बारका चमचा आपला म्हणून जमते एक चमचा. आणि आपण पातळ करणार आहेत का सुकी? सुकीच करणार. आपले का?
मला लाल चटणी वापरायची का ना? हा वापरतो. म्हणजे लाल चटणी देऊ करू शकतो, काळ्या तिखटा देऊ करू शकतो. आणखीन वरून कोथिंबीर थोडीशी टाकून चांगली टेस्ट येते भाजी. तर मंडळी आता भाजी झालेली आहे आपली रेडी. तर काही जण ह्याच्यामध्ये शेंगदाण्याचा कूट पण टाकतात, काही जण टाकत बी नाहीत आपल्या आवडीनुसार. तर शेंगदाण्याचं कूट एकदा टाकून पण बघा, आवडलं तर तसं पण खा आपल्या आपल्या आवडीनुसार. आता तर ह्याच्याबरोबर चपाती खा, भाकर खा, छान लागते. तर एका दिवशी आपण पातळ पण करून बघतो एकदा. तर कसा वाटला आजचा व्हिडिओ नक्कीच कमेंट करून कळवा. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओ लाईक करा, आणि चॅनलला चुकून सबस्क्राईब करायचं राहिलं असेल तर सबस्क्राईब करा. तर भेटूया पुढच्या व्हिडिओसोबत, तोपर्यंत रामराम.